बघा किती भारी झाले आहे का बाळानो, लहान लहान वांगीन म्हण एवढे तोललेत कालोनाला. बघा किती खमांग झाले ऐका. लसूण आणि कोथमीर टाकून घेऊ भेजे. बाळानो मी वांगी तोडायला आलो आहे. पाणी कमी पडतंय म्हण बघा जाय कशी झाली. आता आहे छोटी छोटी लहान ती तोडून घेऊ का लोणाला. बाळानो लहान लहान वांगीन म्हण एवढे तोललेत कालोनाला. त्या मालकीनबाई धनधणीत करून लावणार आहे. बघा मालकाने वांगे तोडून आणल्यात. आता मी मोकळ फडफडीत वांग करणार आहे. चांगलं ते थोडं रसा करायचा आणि अंगापुरता केल्यावर चांगलं लागतं. अशी कवळीच वांगे पाहिजे. गवळी वांगे कालवण चांगलं होतं असल्या वांग्याला. आता चिरून घेऊ बिना औषधाचं. औषध नाही फवारणी नाही. आता हे देठ ठेवायचं. लय भारी वांग लागत खायला. वांग्याच्या कालवणासाठी काय काय सामान घेतलंय तुम्हाला सांगते. हे उकळात कुठल्याले शेंगदाणं, लसूण, मसाला, मीठ, तेल, खोबरं, कोथमीर. शेंगदाण्याचे गहना करून घेऊ. मिळून येत बारे कुठलं खोबरं कुठून घेऊ. थोडं मीठ टाकू ते. लसूण आणि कोथमीर टाकून घेऊ भेजे.
मशाला घेऊ, खोबरं कुठल्याला घेऊ, कोथमीर शेंगदाण्याचं कूट टाकू, आता सारा एक जेव करून घेऊ, थोडं मीठ टाकू, एक एक वांग भरून घेऊ, काश भरायचं आता तेल टाकून घेते, आता मसाला टाकते थोडा, आता मसाला चांगला तळसला की एक एक वांग टाकून घेते, आता वांग टाकते, आता चांगलं परतून घेऊ, थोडं पाणी टाकून घेऊ, बाळानं अधून मधून सारखं हलवायचं शिजत, तर मग चांगलं मिळून येतं सारखं हली जेव्हा, बघा किती खमंग झाले ऐका, बाळानं बघा आता किती खमंग झाले आपलं वांग आहे का, बघा किती भारी झाले आहे का, आता उतरून ठेवू आंगा पुरत्या रश्यात जेवढं शिजवले, बघा किती भारी झालं,
लावून आपलं सारं घेऊन तयार झालंय. ताटात काय काय घेतलंय सांगते. जवारीची भाकर, झणझणीत वांग, कैरीची फोड. बाळानं तुम्हाला वांग आवडलं का नक्की कमेंट मध्ये सांग. या बाळानं जेव्हा आजी आजोबा बोलते आता मालकाला वाढून घेते.